रसायनी परिसरातील वानिवली येथील मेसर्स रॉयल कार्बन ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला असून हे प्रदूषण थांबवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी थेट उपोषणाचा इशारा दिला. रॉयल कार्बन ब्लॅक कंपनी ही ब्लॅक कार्बनचे उत्पादन करत असून या कंपनीमुळे आजूबाजूच्या परिसरातील वातावरण प्रदूषित होत आहे. या दूषित प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कंपनीच्या दूषित प्रदूषणामुळे तसेच कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे परिसरातील नागरिकांना आणि लहान बाळांना श्वसनाचा तसेच अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. आमदार महेश बाल्डी यांच्या पाठपुराव्यांनी आणि वयाळ आणि वाशिवली येथील नागरिक लक्ष्मण पवार, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष हासुराम पवार, मधुकर पवार, मुरलीधर ठाकूर, मारुती नामदेव पवार, वामन देशमुख, मारुती पवार, भरत म्हात्रे, भगवान पवार, दिनेश पवार, साई पाटील, बंधू बडेकर, नाथा पाटील आणि टेंबरे ग्रामपंचायत आणि वडगाव ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा प्रदूषण थांबवण्यासाठी वारंवार मागणी केली, मात्र अद्याप कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून कंपनी तसेच संबंधित अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळतोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, रसायनी पोलीस स्टेशन, खालापूर तहसील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कोकण भवन, खालापूर पोलीस स्टेशन, रॉयल कार्बन ब्लॅक कंपनी यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांना थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.